शुभ सकाळ। आजच्या मरणाचा विषय आहे, मी कनिष्ठ नाही तर एका श्रेष्ठ वर्गामध्ये आहे। प्रेज द लॉर्ड। योहानाचा 10:30 जर आपण वाचलं तर बायबल त्या ठिकाणी सांगते, येशू ख्रिस्त म्हणाला, मी आणि पिता एक आहोत। प्रियानो, येशू ख्रिस्त जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा त्याने एक गहन व वादग्रस्त त्याच्या विधानापैकी एक योहानाचा 10:30 सापडतं। मोशेच्या काळा दरम्यान आणि जेव्हा येशू ख्रिस्त जगात आला तेव्हा यहुदी लोक जे होते ते परमेश्वराच्या भीतीने फारच घाबरत होते आणि खूप थरथर कापत होते। यहुदी लोक ते स्वतःला देवापेक्षा खूपच खालच्या दर्जाचे कनिष्ठ असे ते स्वतःला पाहत होते। आपला पिता परमेश्वर म्हणून त्यांच्या मनाच्या वर्गापेक्षा कितीतरी उच्च असलेल्या देवाचा उल्लेख करणे हे निंदनीय होते। त्यांच्यात ही मास्टर गुलामी किंवा मास्टर गुलाम मानसिकता होती। एक माणूस म्हणून देवाला पिता म्हणणे म्हणजे आपण स्वतःला देवाच्या वर्गात घालवत आहोत आणि अशा प्रकारचे लोक देवाची निंदा करतात अशी त्यांची मानसिकता होती। प्रभू येशू म्हणाला, मी व माझा पिता एक आहे। या विधान म्हटल्यावर त्या यहुदी लोकांनी ख्रिस्ताला हे वाईट विधान आहे, हे चुकीचं विधान आहे, हे निंदनीय विधान आहे म्हणून या वचनामुळे या विधानामुळे ख्रिस्ताला ते मारून टाकण्याचे संदेश होत होते। प्रेज द लॉर्ड। प्रियानो, बायबल सांगतं योहानाचा 1:12 जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना देवाचे पुत्र होण्याचा अधिकार दिला। जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही त्याचे लेकर बनतो, त्याचे मूल बनतो आणि देवाच्या प्रियानो नवीन मनुष्य बनतो, नवीन सृष्टी बनतो। प्रेज द लॉर्ड। आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रकट करत होता यहुदी लोकांना। आमेन। प्रियानो, तुम्ही आणि मी देवाचे लेकर असल्यामुळे आपण कनिष्ठ खालच्या दर्जाचे नाहीये तर देवाच्या प्रियानो देवाच्या वर्गामध्ये श्रेष्ठ वर्गामध्ये आहोत। आपण देवाचे मूल आहोत, तो आपला पिता आहे, जे काही त्याचं आहे ते आपलं आहे। आपण राजाचे लेकर आहोत, राजकुमार आहोत। आपण चालत असताना सैतानाच्या खोट्या गोष्टीला आपण अमान्य केलं पाहिजे, सैतानाच्या खोट्या गोष्टीला नाकारलं पाहिजे। सैतान म्हणाल, तुम्ही काहीच नाहीये, पापी आहात, वाईट आहात, दुष्ट आहात, कनिष्ठ आहात। नाहीये प्रियानो, आपण ख्रिस्त येशू मध्ये देवाची लेकर आहोत, ख्रिस्ताच्या ठाई आपण एक नवीन उत्पत्ती आहोत, आपण देवाच्या श्रेष्ठ वर्गामध्ये आहोत। प्रेज द लॉर्ड। इब्रिकरा 2:10 बायबल सांगतं, सर्व गोष्टी त्याच्यासाठी आहेत आणि सर्व गोष्टी त्याच्याद्वारे आहेत। त्याने पुष्कळ पुत्रांना संकटातून मुक्त केले म्हणून त्याने त्यांचे तारण दुःखातून परिपूर्ण केले। ख्रिस्त त्याच्या दुःखातून त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणले जिथे तो सध्या आहे। प्रेज द लॉर्ड। योहानाच्या पुस्तकात सांगतं की मी जिथे आहे तिथे तुम्ही यावं, तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे। प्रियांनो, त्याच्या बरोबर असावं, त्याच्या श्रेष्ठ वर्गामध्ये त्याच्या दर्जाचं जीवन आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्या बरोबर जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे। प्रेज द लॉर्ड। ख्रिस्त जिथे आहे तिथे आपण असावं अशी त्याची इच्छा आहे। प्रेज द लॉर्ड। योहानाचा 13:31-32 तुम्ही वाचू शकता प्रिया। प्रेज द लॉर्ड। याचा अर्थ त्याने आम्हाला प्रभू येशूने आपल्या वर्गामध्ये आणलेलं आहे। कुठे? आपल्या वर्गात आणलेलं आहे, आपल्या दर्जामध्ये आणलेलं आहे, त्याच्या बरोबर राहण्यासाठी आपल्याला बोलावलेलं आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आपण परमेश्वराबरोबर एकाच वर्गामध्ये आहोत। आमेन। किती लोक आमेन म्हणतील? प्रेज द लॉर्ड। आपण देवापेक्षा कनिष्ठ नाही, आपण परमेश्वराबरोबर एकाच वर्गामध्ये आहोत। आपण आणि पिता जगाच्या प्रत्येक बाबतीत एक आहोत। देव तुम्हाला कनिष्ठ दर्जाचे पाहत नाही, तुम्हाला पापी, गुलाम, वाईट, दुष्ट असं म्हणून पाहत नाही, तर देवाच्या प्रियांनो तो आपला मुलगा आहे। प्रेज द लॉर्ड। तो आपला मुलगा आहे असं म्हणून पाहतो। ख्रिस्त येशू मध्ये आपण त्याचे लेकर आहोत। प्रेज द लॉर्ड। प्रियांनो, पिता आणि मुलगा किंवा मुलगी या नात्यामध्ये गुलामी नसती। थोडक्यात येशूने आपल्याला म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? योहानाचा 15:15 म्हटलं आहे की मी तुम्हाला सेवक म्हणत नाही कारण त्याचा मालक काय करतो हे सेवकाला माहिती नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे। येशूने आपल्याला मित्र म्हटलेला आहे। प्रेज द लॉर्ड। तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वर्गात आहोत, श्रेष्ठ वर्गामध्ये आहोत, राजकुमार आहोत,
प्रेज द लॉर्ड, तरीही आपण देवापेक्षा कनिष्ठ नाही. देवाने तुम्हाला आणि मला असं केलेलं आहे, या प्रकटीकरणामध्ये, या प्रकाशामध्ये नेहमी चालत राहणं आणि बोलत राहणं आणि कृती करणं महत्त्वाचं आहे. प्रियानो, सैतान जे आपला खोटं बोलतो, तुम्ही पापी आहात, तुम्ही कनिष्ठ आहात, तुम्ही खालच्या दर्जाचा, देव तुम्हाला ओळखत नाही, देव तुम्हाला स्वीकारत नाही, तुमचं जीवन फार वाईट आहे, प्रियानो अशा प्रकाशनाला, अशा विचाराला नाकारा आणि अशा विचारावर रोज आणि रोज जिंकत राहा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात, तू आम्हाला तुझ्या वर्गात आणलेला आहेस. आम्ही कनिष्ठ नाही तर प्रभू एक श्रेष्ठ वर्गामध्ये आहोत, आणि नेहमीच या प्रकाशनामध्ये, या प्रकटीकरणामध्ये चालण्यासाठी आम्हाला कृपा दे. यावर विचार करण्यासाठी, यासारखं कार्य करण्यासाठी आम्हाला कृपा दे परमेश्वरा. प्रभू मी प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावामध्ये, आम्ही कोणीही आणि कोणतीही आम्हाला परिस्थिती खाली खेचू शकणारा नाही आहे, खाली आणू शकणारा नाही आहे. तर देवा प्रभू, आम्ही तुझ्या वर्गामध्ये, तुझ्या दर्जामध्ये, तू आम्हाला तुझं लिखरू म्हणून बोलवलंस, राजकुमारासारखं, एक राजकीय याजगण म्हणून, तुझे स्वतःचे लोक म्हणून जीवन जगण्यासाठी अनुग्रह आणि कृपा दे. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन.